नमस्कार, मी जय रोहिदास कंगनकर, कांजूर विलेज मनपा उपरा मराठी शाळा, कांजूर मार्ग, मुंबई नंबर 42। आम्ही तंत्रस्नेही शिक्षक मंच या अंतर्गत 25 सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त शिक्षक काव्य गायन आणि वाचन स्पर्धा यात मी सहभाग घेतलेला आहे। माझी स्वरचित कविता मी सादर करणार आहे। कवितेचे नाव आहे संकट कोरोनाचे। संकट कोरोनाचे, संकट कोरोनाचे जगावर आले आणि या महामारीने सर्व जगाला हादरवून सोडले। सुरुवातीला वाटले काही दिवसांत कोरोना जाईल, सगळं पुन्हा पहिल्यासारखं छान होईल, पण जाणे तर सोडाच। आहो याने आपले हातपाय आणखीच पसरवले आणि कोरोनाचे पाश जास्तच घट्ट झाले। मग धडपड सुरू झाली जगण्याची। मग सॅनिटायझर, मास्क, सगळी धावपळ सुरू झाली। त्यानंतर कोविड योद्धे अहोरात्र लढले। त्यांनी अनेक कुटुंब, अनेकांचे प्राण वाचवले। सलाम त्या कोविड योद्ध्यांना ज्यांनी अनेकांचे प्राण वाचवले। कोरोनाने शिकवलं जगायला, माणसाने माणुसकीने वागायला। दूर झाले सगळे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, सगळे सोयरे, पण मनाने जास्तच जवळ आले की सारे। कोरोनाकडे एक संधी म्हणून पाहूया असं वाटतं कधीकधी। काय हरकत आहे, नाही मिळालं काही तर हिंमत तर मिळेल जगण्याला। अहो तिचीच खरी गरज आहे आज कोरोनाशी लढायला। गाफील राहू नका आणि घाबरून तर मुळीच जाऊ नका। अहो काळे ढग आहे ते जातील निघून, पण वेळ बरी नाही हेही विसरून जाऊ नका। संकट कोरोनाचे लवकरच जाईल, सगळं पुन्हा पहिल्यासारखं छान होईल, पुन्हा आनंद पसरेल सगळीकडे जेव्हा लस असेल जगाकडे। पण एक मात्र ध्यानात ठेवावंच लागेल, किती शूद्र आहे माणूस निसर्गापुढे। धन्यवाद।